नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं गाव आपला विकास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पहिला टप्पा दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटींचा निधी वितरित करण्यासंबंधीची बातमी आहे मित्रांनो या या अगोदरही आपण आपल्या चॅनलवरती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कशा पद्धतीने मिळेल आणि कधीपर्यंत मिळू शकते याबाबतची या माहिती वेळोवेळी घेत आलेलो आहे आणि यापूर्वी आपल्या चॅनलवरती एका खोडसाळ व्यक्तीने कमेंटमध्ये सांगितलं होतं की तुम्ही खूप खोट्या बातम्या देतो का अशा कमेंट दे प्रकारच्या कमेंट्स आलेल्या होत्या तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे दिशाभूल करण्याचं काम केलं जात नाही तर ही जी बातमी आहे ती माहिती व जनसंपर्क संचालनाय महा संचालनालय महाराष्ट्र शासनद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि याबाबतचा एक शासन निर्णय देखील आज प्रकाशित झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे त्याबाबतची सविस्तर बातमी आपण उद्या बघू सर सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जो पहिला टप्पा दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटीचा निधी वितरित करण्यासंबंधीचा जो आदेश आहे त्याबाबतची बातमीच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नऊ तारखेचा आजचा हा नऊ तारखेची ही बातमी आहे जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यातील झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी सहा लाख सदतीस हजार रुपयाचा निधी वितरित करण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो आज थोडा प्रॉब्लेम आहे थोडासा त्यामुळं मी उद्या मला या शासन निर्णयाची सविस्तर माहिती देईल तर मित्रांनो याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून दहा हजार कोटीची नुकसान भरपाई देण्यात येईल असे जाहीर केले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत मदत लगेच वितरित करण्यात येणार आहे तर जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान तेहतीस टक्के नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेती पिकाच्या जिरायत व आश्वासित सिंचनाखालील जी पिकं आहे त्यांच्यासाठी नुकसानीसाठी दहा हजार प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पंचवीस हजार प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो किमान या ठिकाणी म्हटलेलं आहे तेहतीस टक्के नुकसान ज्यांचं झालेलं आहे किमान तेहतीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं असेल तर मिळणारच आहे पण कमीत कमी तेहतीस टक्के ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी नुकसानीची भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो शेतीविषयक सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनलाही प्रेस करा ज्यामुळे शेतीशी संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय